औद्योगिकरणानंतर औरंगाबाद वेगाने विकसित होत गेलं। औरंगाबादच्या चारही बाजूंनी औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या, त्यामुळे औरंगाबादेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू झाली। कामामुळे बाहेरून इथं स्थायिक होणाऱ्या कुटुंबांमध्ये खूप वाढ झाली, त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खूप वाव मिळाला। शिक्षण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्यासाठी एमआयटी संस्थेनं पुढाकार घेतला। तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शिक्षणात एमआयटीनं खूप मोठी मजल मारली असून औरंगाबादचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून एमआयटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली वेगवेगळ्या आजारांवरील उपचाराची सुपर स्पेशालिटी सेवा देणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम औरंगाबादकरांच्या सेवेत दिली आहे। एमआयटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, इसको जब हमने खड़ा किया तो हमारे सामने एक बेसिक जो ऑब्जेक्टिव था कि यहाँ की पब्लिक को, पर्टिकुलरली मराठवाड़ा की जो लोग हैं उनको अफोर्डेबल मेडिकल सर्विसेज कैसे मिल सकती हैं, दैट वाज द मेन फोकस। उसको ध्यान में रख के हमने ये सारी फैसिलिटीज़ बनाई हैं। आज एमआईटी हॉस्पिटल को एस्टेब्लिश होके 13 साल पूरे हो गए हैं और इट इज़ वेरी वेल टेकन केयर बाय एक्सपीरियंस्ड डॉक्टर्स। बहुत डेडिकेटेड टीम है जो हॉस्पिटल का ध्यान रखती है और इसमें स्पेशली अगर मुझे कुछ मेंशन करना है तो हॉस्पिटल में जितने भी डिपार्टमेंट, अलग अलग डिपार्टमेंट बनाए गए हैं, चाहे वो इंटेंसिव केयर यूनिट का डिपार्टमेंट हो, सर्जरी का डिपार्टमेंट हो, जब बाकी स्पेशलिटी जो है न्यूनेटिकल इंटेंसिव केयर, बच्चों के लिए स्पेशल इंटेंसिव केयर यूनिट है, ये सब चीज़ें बनाते टाइम एक जो प्रिवेलिंग मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया के नॉर्म्स हैं या एक स्टैंडर्ड्स हैं जिसको इंटरनेशनल स्टैंडर्ड्स कहते हैं, वो सारे स्टैंडर्ड्स को फॉलो किया गया है। चाहे वो स्पेस की बात हो, हाइजीन की बात हो, या फिर हॉस्पिटल को इन्फेक्शन फ्री रखना एक टारगेट है ताकि उसको मैक्सिमम ये सारी चीज़ें अचीव हों, उन सब स्टैंडर्ड्स को ध्यान में रख के इन सब फैसिलिटीज़ को हमने क्रिएट किया है। मेडिकल केयर के साथ साथ हम हेल्थ अवेयरनेस एक और बहुत बड़ा एरिया है, पर्टिकुलर जब हम रूरल एरियाज़ की बात करते हैं तो उसमें डॉक्टरों की मदद से और बाकी स्टाफ जो नॉन मेडिकल स्टाफ भी हॉस्पिटल उनकी सब लोगों की मदद से हम लोग, ये हमारे ध्यान में कभी भी रहता है कि हम रूरल्स एरिया में जाकर कैंप्स करें और लोगों को हेल्थ अवेयरनेस के बारे में जागरूक करें, उनको बताएं ताकि ये सब चीज़ों का उनको लाभ हो सके। इसके साथ साथ ऐसी बहुत सारी गवर्नमेंट की अच्छी स्कीम्स हैं जिसमें बहुत सारे लोग, पर्टिकुलरली जो सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड जिनका ठीक नहीं है, और ऐसे लोगों के लिए बहुत सारी स्कीम्स हैं पर उनके तक ये स्कीम्स पहुंचती नहीं है, उनको ये मालूम नहीं है कि इसका कैसे फ़ायदा लिया जाए, तो इसमें स्पेशल हमारे कुछ लोग काम करते हैं जो लोगों तक पहुंचते हैं और उनको ये मैसेज देते हैं कि भाई आप ये फलां फलां स्कीम का जो है इसका एडवांटेज आप ले सकते हैं। औरंगाबादेत राज्यातील सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून सर्वच डॉक्टर मंडळी प्रयत्नशील आहेत। एमआयटी हॉस्पिटल मराठवाड्यातील सर्वच रुग्णांसाठी सर्वोत्तम सेवेचं प्रमाण ठरावं असं कार्य करतंय। औरंगाबादेतील एक सर्वोत्तम आयसीयू असणारं रुग्णालय म्हणून एमआयटी रुग्णालयाकडे पाहिलं जातं। हे नव्याने मागच्या वर्षीपासून सुरू झालं आणि हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही औरंगाबादच्या सेवेत मागच्या वर्षीपासून सुरू केलं आहे। ह्याच्यामध्ये ज्या सुपर स्पेशालिटी सुविधा आहेत त्याच्यामध्ये न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी म्हणजे मेंदूच्या सगळ्या अवघड शस्त्रक्रिया, स्पाईन सर्जरी, डायलिसिस सेंटर, त्याच्यानंतर युरोसर्जरी म्हणजे किडनीच्या रिलेटेडले सगळ्या शस्त्रक्रिया, हे सुपर स्पेशालिटी विभाग आहेत। आणि सगळ्यात प्रामुख्याने विशेष महत्त्वाचं म्हणजे एमआयटी हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग। आमच्या हॉस्पिटलची आयसीयू ही आपण जे काही गुणवत्तेचे नामनिर्देश लावतो त्यानुसार एका उच्च प्रतीची आयसीयू आपण म्हणू शकतो। हे मी असं का म्हणतो आहे, ह्याच्या मागे एक वर्षभरातला आमचा अनुभव आणि आम्ही उपचार केलेल्या पेशंटचं आउटकम, अतिशय गंभीर रुग्ण वाचणं आयसीयूमधला, ज्याची किडनी खराब झाली आहे, त्याचा श्वास मशीनवर आहे, त्याचं ब्लड प्रेशर कमी झालं आहे किंवा त्याच्या अनेक अवयव शरीरातले काम करत नाही आहे, अशा पेशंटला वाचवण्याचं जी संख्या असते
ती जगभरात 50 ते 50% कमी पेशंट असे वाचतात आणि आम्ही अशा अनेक पेशंट मागच्या काही वर्षात वाचू शकलोय. एमआयटी हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी असलं तरी सर्वसामान्य रुग्णांना परवडतील असे दर हे या रुग्णालयाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच मराठवाडा आणि विदर्भातून रुग्ण मोठ्या संख्येने येतात. एमआयटी हॉस्पिटलमध्ये आपण फुल फ्लेज युरॉलॉजी डिपार्टमेंट असं सेटअप केलेलं आहे. त्यात अगदी कॉमनेस्ट युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्स ते अति गंभीर युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्स हे सगळे एका छताखाली आपण ट्रीट करण्याची सोय करून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण एक दिवसाच्या बाळापासून तर 90-95 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत जे काही स्पेक्ट्रम असतो युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्सचा त्या सगळ्यांना ट्रीट करण्याची सगळी फॅसिलिटीज आपण इथे अवेलेबल केली आहेत. त्यात प्रामुख्याने आता सगळा जमाना हा मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरीचा झालेला आहे, ज्यात म्हणजे बिना ऑपरेशन बिना टाक्याचं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हे आपण अगदी नवजात शिशूपासनं लागणाऱ्या दुर्बिणी ह्या सगळ्या आपण इथे उपलब्ध केल्या आहेत. पिडियाट्रिक सिस्टोस्कोप्स, ॲडल्ट सिस्टोस्कोप, युरेट्रोस्कोप्स, नेफ्रोस्कोप ह्या सगळ्या प्रकारचे स्कोप्स आपण इथे अवेलेबल केले आहेत. ह्याला लागणारा CR मशीन आणि अद्ययावत मॉडर्न मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे आपण इथे स्थापित केलेलं आहे. आणि ज्युवेल इन द क्राउन असा आहे की औरंगाबाद आणि ह्या पूर्ण परिसरातील फर्स्ट हाय वॉटेज होलमियम याग लेझर मशीन ही आपण इथे उपलब्ध केली आहे, ज्याच्या सहाय्याने आपण बरेच किचकट ऑपरेशन्स हे अगदी चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. तर ह्यामध्ये युरॉलॉजिकल या सगळ्या आपण इथे एका छताखाली हे करून दिलेले आहेत. आणि पुढचं प्रोजेक्ट जे आहे प्रोजेक्शन जे आता सध्या आम्ही त्याच्या मागे लागलोय तो आहे म्हणजे रिनल ट्रान्सप्लांट ऑपरेशनची सुविधा MIT हॉस्पिटलमध्ये करून दिली. सुपर स्पेशालिटी म्हणजे आजकाल लोकांच्या मनामध्ये कसं झालंय की खूप महागडं हॉस्पिटल असेल. आमच्या रुग्णालयात यायच्या वेळेस लोकांनी ही भीती मनातून काढून टाकावी. औरंगाबाद हे वैद्यकीय सुविधेसाठी मराठवाड्यातील शेवटचं ठिकाण बनावं असे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी MIT रुग्णालयही प्रयत्नशील आहे. मेंदूच्या विकारावरील सर्व प्रकारच्या उपचाराची सोय MIT सज्ज ठेवली आहे. मराठवाड्यातील सर्व ठिकाणांहून रुग्ण इथं येतात. आमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे वी वर्क ॲज अ टीम, वी वर्क फॉर द पेशंट सेक. आणि खास करून असं आहे की सगळ्यांची मेंटॅलिटी एक असल्यामुळे आपण रुग्णसेवेसाठी काय जास्तीत जास्त कमी खर्चात कमी दरामध्ये पेशंटला करून देऊ शकतो याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. ॲक्सिडेंटचे केसेस येतात, ॲक्सिडेंटचे केसेस मेनली न्यूरोसर्जरी विभाग जसे की डॉक्टर बगडिया बघतात ते बघतात. त्यांना जर गरज पडत असेल तर आम्ही बाकी सगळेजण बघतो. आम्ही मेनली ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक साधे पॅरालिसिसच्या अटॅकचे पेशंट्स जे आहेत ते छोट्या छोट्या लेवलला सुद्धा ट्रीटमेंट होऊ शकते. पण ज्यांना मोठा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे किंवा मोठ्या प्रकारचा एरिया डॅमेज झालेला आहे, ज्यांना जे कीन ऑब्झर्वेशन लागते जिथे न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जनची गरज लागतात असे पेशंट्सला इथे खूप चांगल्यारीत्या हँडल केलं जाते. आणि आमचे रिझल्ट आत्तापर्यंत खूप चांगले आले आहेत. वी हॅव गिवन एक्सलंट रिझल्ट्स. खास करून मेंदू ज्वरचे आमचे 4 पेशंट 30-30 दिवस 40-40 दिवस राहून चांगले होऊन पायी चालत गेलेले आहेत. हा आमच्या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे. कमीत कमी पैशात रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा मिळावी अशीच MIT हॉस्पिटल सुरू करण्यामागची महासंचालकांची संकल्पना आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या उपचारांसाठी अतिशय विश्वासानं रुग्ण आज MIT रुग्णालयाकडे येत आहेत. आमच्या इथे प्रशासनाचं पहिलं काम म्हणजे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक या दोघांना जास्तीत जास्त प्रकारे कसं आमच्या स्टाफकडून नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर आहेत, RMO आहेत, यांच्याकडून कशा प्रकारची सर्व्हिस मिळेल आल्या याची सर्वात प्रथम आम्ही दक्षता घेतो. फॉर एक्झाम्पल एखादा इमर्जन्सी रुग्ण आल्या आमचा अतिदक्षता विभाग जो आहे तिथे सर्व लोक सज्ज असतात. अगदी वॉर्ड बॉयपासून ते नर्सिंग स्टाफ, RMO
आणि विदिन 1 ते 2 मिनिटाच्या अंतरात कन्सल्टंट सुद्धा तिथे हजर होतात. सुपर स्पेशालिटी म्हणजे आजकाल लोकांच्या मनामध्ये कसं झालंय की खूप महागडं हॉस्पिटल असेल इतर रुग्णालयाच्या मनाने आपण बघतो की तिथे लोक जायला घाबरतात, तसंच आमच्या इथे याला घाबरत असतील. पण मी तुमच्या ह्या माध्यमाद्वारे सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या रुग्णालयात यायच्या वेळेस लोकांनी ही भीती मनातून काढून टाकावी, कारण की आमचं हे जे रुग्णालय आहे ते आमचे जे काही संचालक आहेत त्यांनी सोशल व्ह्यू म्हणून हे केलेलं आहे, उभं केलेलं आहे की इथे येणारा प्रत्येक रुग्ण अगदी गरीबातल्या गरीब रुग्णाला आमच्या इथे चांगल्यात चांगली सेवा आणि कमी ह्याच्यामध्ये कसं देता येईल, कमीत कमी त्याला खर्च कसा लागेल. आज कुठल्याही रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पॅथॉलॉजी सेवा MIT रुग्णालयासाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय असल्यानं अन्य डॉक्टरांकडूनही MIT पॅथॉलॉजी विभागाची सेवा मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. यहाँ पे हम पैथोलॉजी में काफी टेस्ट करते हैं. पैथोलॉजी में हम ब्लड का सारे टेस्ट करते हैं और माइक्रो में हम और भी टेस्ट करते हैं. तो यहाँ माइक्रो में हम जो पैथोलॉजी में टेस्ट करते हैं उसमें है CBC है, इसके ब्लड सैंपल लेके करते हैं सेल काउंटर पे, और फिर है LFT करते हैं बायोकेमिस्ट्री में, लिपिड प्रोफाइल LFT और जितने भी सीरम के टेस्ट होते हैं. और दूसरा मिनी विडास है, बायोटेक है, मिनी विडास है, उसमें हम सारे सीरोलॉजी के सैंपल्स करते हैं और हार्मोन टेस्टिंग करते हैं, इतने हमारे टेस्ट होते हैं. और वो स्मार्ट लाइट है, उसमें इलेक्ट्रोलाइट वगैरह की फंक्शन देखते हैं और कोगुलेशन प्रोफाइल भी देखते हैं दूसरी मशीन. MIT रुग्णालयाचा महत्त्वाचा विभाग म्हणून शल्य चिकित्सा विभागाचं काम आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या शस्त्रक्रियेपासून अतिशय अवघड आणि जटिल शस्त्रक्रिया इथं केल्या जातात आणि त्यासाठी दूर दूर वरून रुग्ण आणि नातेवाईक येत आहेत. आम्ही प्रामुख्याने इथे सर्व प्रकारच्या जनरल सर्जरीज ज्याच्यामध्ये अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातील खडे, फुटलेले अपेंडिक्स किंवा पित्ताशय फुटलेले, सुजलेले, आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंट केसेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स, युरोलॉजीच्या केसेस आणि एंडोस्कोपीज. प्रामुख्याने लॅप्रोस्कोपी ही एक नवीन पद्धत आहे ऑपरेशनची सध्या, की दुर्बिणीद्वारे बिन टाक्याचे वेदनारहित ऑपरेशन्स हे प्रामुख्याने आम्ही इथे करतो. त्याचप्रकारे आम्ही इथे एंडोस्कोपीज, कोलोनोस्कोपीज ह्या पण प्रोसिजर्स आम्ही इथे करतो प्रामुख्याने. दुसरी गोष्ट म्हणजे MIT सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे एक टर्शरी रेफरल सेंटर म्हणून कार्यरत आहे हॉस्पिटल. मोस्टली जे पेशंट्स तिकडे ऑपरेट होण्याचे शक्यता कमी असते, जे पेशंटची परिस्थिती खूप वाईट बिकट असते, ज्यांना ICU वगैरे अशा सुविधा प्रत्येक एका छताखाली पाहिजे असतात, असे पेशंट्स आमच्याकडे येतात आणि ते आम्ही ऑपरेट करतो. सो दिस इज म्हणजे हे एक टर्शरी सेंटर म्हणून जास्त आम्ही बिघडलेल्या सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या प्रामुख्याने आम्ही इथे करतोय. आणि सध्या रिसेंटली इथे राजीव गांधी जीवनदायी योजना चालू झालेली असल्यामुळे ह्या मागच्या 6-1 महिन्यातच ती योजना चालू झाली आणि आम्ही ऑलमोस्ट 50 to 55 केसेस त्या योजनेअंतर्गत केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कॅन्सर सर्जरीज, लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत. जे पहिले आम्ही केसेस दुसरीकडे पाठवून द्यायचो ते केसेस आता आपल्याला बाहेर कुठेही पाठवायची गरज नाही आणि ह्या रुग्णालयात ते नीटपैकी हँडल होतात. महिलेच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असल्यानं महिला आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याच्या उद्देशानं MIT रुग्णालयात सर्व यंत्रणा कार्यरत आहे. मी ऍक्च्युली गेल्या 22 वर्षापासून स्वतंत्र माझी प्रॅक्टिस करते औरंगाबाद येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. 22 वर्षापूर्वी मेडिसिनचं जे सिनेरिओ होतं ते नक्की बदललेलं आहे. 22 वर्षापूर्वी जे पेशंट्स यायचे ते सिम्पल पेशंट्स होते, घरगुती पेशंट्स होते, त्यांचा पूर्ण विश्वास असायचा त्या डॉक्टरवर. तेव्हा आपण ते डिझीजेस लिमिटेड होते, जसं लाईफस्टाईल डिझीजेस आपण म्हणतो, डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन, हे ह्याचं इन्सिडन्स कमी होतं. पण आज एका रुग्णाला भरपूर बिमाऱ्या आहेत, म्हणजे तो पेशंट, ती पेशंट प्रेग्नेंट पण असेल, तिचं वय पण वाढलेलं असेल, तिला BP डिटेक्ट झालेला असणार,
तिला डायबिटीज डिटेक्ट झालेला असेल, कारण मुलींचे लग्न उशिरा होत आहेत, सगळे जेनेटिकली प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत, म्हणून आता केसेस कॉम्प्लिकेटेड येत आहेत. तर ह्याच्यामुळे गेल्या 20-22 वर्ष मी स्वतंत्र प्रॅक्टिस केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की वी नीड गुड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. नाव इथं आमची एक टीम आहे, वी हॅव गॉट पीपल फ्रॉम मेडिसिन, एक उत्कृष्ट आयसीयू आहे, गायनाकॉलॉजिस्ट आम्ही 4 आहे इथं स्त्रीरोग तज्ज्ञ. एकच माणूस जर एका पेशंटला बघत असेल तर दिवस रात्र हे नॉर्मल माणसाला शक्य नाही आहे की दिवस रात्र तुम्ही तीच केपेबिलिटी ठेवणार. बट वेन यू आर इन अ ग्रुप रिस्पॉन्सिबिलिटी पण तुमची शेअर होणार अँड वी कॅन गिव्ह बेटर केअर टू पेशंट्स. आणि आम्ही असं बघतोय की वी आर हँडलिंग मोर डिफिकल्ट केसेस. पहिले काय व्हायचं की माझ्या स्वतंत्र प्रॅक्टिसमध्ये एखादी पेशंट खूपच क्रिटिकल झाली, मरणासन्न झाली की आम्हाला तिला मजबूरन बाई शासकीय रुग्णालयात पाठवावं लागायचं. बट आता हे अशा प्रकारच्या हॉस्पिटल्स जिथं वी हॅव गॉट अ व्हेरी गुड आयसीयू, मेडिसिनचं सपोर्ट स्टाफ आहे, सर्जरीची टीम पूर्णपणे आहे इथं, सर्व प्रकारच्या तपासण्या म्हणा, सीटी स्कॅन म्हणा, MRI म्हणा, पॅथॉलॉजी लॅब एकदम अद्ययावत आहे, त्याच्यामुळे वी कुड हँडल दोज केसेस. जे पहिले आम्ही केसेस दुसरीकडे पाठवून द्यायचो ते केसेस आता आपल्याला बाहेर कुठेही पाठवायची गरज नाही आणि ह्या रुग्णालयात ते नीटपैकी हँडल होतात. उपचारापूर्वीची आणि उपचारानंतरची सुविधा म्हणजे नर्सिंग विभाग असून MIT रुग्णालयात आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना अतिशय तत्पर सेवा दिली जाते. MIT इज गिव्हिंग अ सुपर स्पेशालिटी केअर टू द पेशंट्स डीलिंग विथ द प्री ऑप पेशंट्स आफ्टर द सर्जरी अँड ऑल वी आर गिव्हिंग दिस टाईप ऑफ केअर वी वॉन्ट गेट एनिवेअर दॅट मीन्स केअर वी आर गिव्हिंग in ICU it's separately it's shorter no it's separately well settled ICU which we are dealing with infection control all we have so many infection control in charges to prevent the infection after the surgery after the odd procedure there is more chance to get the infection so we are making 0% infection in this hospital that we are dealing with. आज आजारांचं प्रमाण खूप वाढलं असल्यानं आणि उपचार पद्धत खूप खर्चिक झाल्यानं आजाराचं निदान अचूकपणे होण्याला खूप महत्व आलंय. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार बळावताना दिसून येतात, त्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वात चांगला उपाय समजले जातात. MIT सारख्या शिक्षण आणि वैद्यकीय सेवेत सामाजिक जाणीवेतून कार्य करणाऱ्या संस्था एक व्रत म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रांचा बाजार भरवणाऱ्या अन्य रुग्णालयांनी MIT चं अनुकरण केल्यास औरंगाबादकरांचं आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.